तर मित्रांनो, आज आहे आपल्याजवळ टाटा पंच AMT कार 2023 मॉडेल आहे हा, तुमच्या माहितीसाठी सांगते. आणि आज आपण हिलवरती, एकदम स्टीप हिल, वळणावाला हिल आणि आखूड हिलवरती चालवणार आहोत AMT कार. तर बऱ्याचशा लोकांचे प्रश्न होते की AMT कार हिलवरती कशी मॅनेज करायची, कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची. जसं की आपल्या AMT कार्समध्ये तुम्हाला माहिती आहे की हे मोड देखील असतात, M वगैरे, परत NAR, परत M मॅन्युअल मोड देखील असतो. तो कसा ऑपरेट करायचा त्याबद्दल देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि AMT कार खरंच हिलवरती काही त्रासदायक असते का? बऱ्याचशा लोकांना वाटतं की बाबा AMT कार जी आहे ती हिलवरती चढणं जरा कठीण असतं. तर बघूया ह्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं क्लिअर करणार आहोत. आणि AMT कार हिलवरती चालवत असताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची ते देखील ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर चला हे पहा, हा केला मी A, तुम्हाला इथे दिसतच असेल, आता एक दिसत असेल, केला ब्रेक, हळूहळू सोडला, इंडिकेटर दिलं आणि गाडी जी आहे ती आरामात विदाऊट एक्सेलेटर पुढे आली. आता सपाट रस्ता आहे आणि पाहूया. एक्सेलेटर जो आहे तो एकदम जेंटल देतोय. तुम्ही जर व्हिडिओ पाहिलेला असेल माझा की टाटा पंचा एव्हरेज, मुंबईपासून मी चालवत आलेलो AMT कार, तिला एव्हरेज किती मिळाला ते मी दाखवलेलं होतं. 18 एव्हरेज मिळत होता 113 रनिंगसाठी. जेंटल जर ठेवाल एक्सेलेटर तर एव्हरेज तुम्हाला जास्त काढण्यामध्ये नक्कीच मदत होईल. आता पुढून जो आहे तो एक हिल सुरू होतोय, सफाळे घाट आहे. जर तुम्ही ह्या साईडला आल्या असाल तर तुम्हाला माहिती आहे तो बराचसा वरचढ आहे आणि वळणं जी आहेत ती बरीचशी कठीण आहेत. तर त्यावरतीच आपण आता बघणार आहोत कसं काय. AC माझी चालू आहे, AC सगटच मी ट्राय करणार. ही कार मी पहिल्यांदा घेऊन आलो, इवन AMT कार मी ह्या भागामध्ये पहिल्यांदा घेऊन आलेलो आहे. हायवेवरती तरी मला काही एक प्रॉब्लेम झालेला नाही AMT कार चालवत असताना. ओव्हरटेकिंगमध्ये वगैरे थोडाफार जे आहे ते आपल्याला मॅनेज करावं लागतं, परंतु एकदा जर सवय झाली तर होऊन जातं. आता पुढे जो आहे तो घाट येत आहे. आता मी मोमेंटम पकडून ठेवलेला आणि घाट जो आहे तो एकदम मागे वळणार आहे. जसं की तुम्हाला इथे मार्किंग दिसत असेल, नाही पहा काय केलं, थोडीशी स्पीड जी आहे ती हे केली, ब्रेकिंग केली का तर गाडी बाहेर जाता कामा नये, टेम्पो होता. आणि एक्सेलेटर जो आहे तो जोरात दिला, जोरात म्हणजे एकदम बघा 2000 वरती देखील RPM गेला नव्हता, म्हणजे एकदम जेंटली आणि कंटिन्युअस ठेवला. असं नाही की एकदम जोरदार दाबला, जोरदार दाबल ते व्हील जे आहे ती स्पिन करतील सडन पॉवर. काही एक प्रॉब्लेम झाला नाही. घाट जो आहे तो बराचसा वरचढ आहे, तो मॅन्युअलला देखील विचार करून योग्य गोष्टी कराव्या लागतात, परंतु ह्या AMT कारला तरी काही एक प्रॉब्लेम झालेला नाही. जेंटली दिलेला आहे. RPM तुम्हाला दिसत असेल किती आहे, 2000 जवळ आहे. आता थोडासा कमी केला का तर गाडी कंट्रोलमध्ये राहावी म्हणून. आता देखील इथे वळण आहे, पाहू शकता तुम्ही. आता देखील जेंटली दिला आणि गाडी जी आहे ती आरामात चढली. काही देखील एक प्रॉब्लेम होत नाही AMT कार्सला जर तुमच्याजवळ जर टेक्निक असेल, स्किल असेल, तर AMT कार्सला हिलवरती काही एक प्रॉब्लेम होत नाही. जसे की तुम्हाला माहिती आहे ह्या पंचा जो आहे तो विदाऊट टर्बोवाला एंजिन आहे, तरी देखील काही प्रॉब्लेम झालेला नाही, गाडी आरामात चढते. आणि हा हिल बराचसा अपहिल आहे आणि त्यासोबतच वळण आहे. आता बघा ह्या साईडला तुम्हाला दिसेल थोडी स्पीड कमी केली कंट्रोल राहावी म्हणून, आणि नंतर मग एक्सिलेटर जो आहे तो जेंटली दिला. बघा इथे RPM वरनं तुम्हाला कळेल मी किती एक्सिलेटर देतोय किती नाही. हिलवरती मोस्टली गाडी जी आहे ती आपल्या लेनमध्येच ठेवण्याचा प्रयत्न करायचा, कारण की अपोजिट साईडवरून येणारे जे आहेत ते वेगात असतात. म्हणून कधीही या लेनमध्ये जाऊन ओव्हरटेक किंवा त्या लेनमध्ये जाऊन हिल जो आहे तो क्रॉस नाही करायचा. आता देखील बघा राईटला अपहिलच आहे. हळूहळू हळूहळू रस्ता थोडा मोठा होता त्यामुळे काही ब्रेक घेतला नाही गाडी कंट्रोल करण्यासाठी, आरामात जे आहे ते झालं. म्हणजे मला थोडं देखील जाणवत नाही आहे की गाडी स्ट्रगल करते वगैरे, काही एक प्रॉब्लेम आलेला नाही आहे. गाडी आरामात चढली. तिसरा गिअर गाडीने आता शिफ्ट केला आहे. मगापासून पहिला दुसरा वरच गाडी होती. ओव्हरटेकिंग करताना पाहून करायचं नीट. जेंटलच एक्सिलेटर ठेवला आहे, उगाच ओव्हर स्पीडिंग करत नाही आहे. मोकळा रस्ता आहे तरी देखील हा देखील एक नॉर्मलचा हिल आहे,
मी गाडी जी आहे ती आरामात चढली, काही देखील प्रॉब्लेम झाला नाही. तिसऱ्या गिअरवरतीच गाडी चढली, गाडीने डाऊनशिफ्ट देखील केलं नाही. तर मागे वळण आहे म्हणून काही ओव्हरटेक करणार नाही, कारण की पुढचा रस्ता क्लिअर नाही दिसत आहे मला. कोण सडनली आला तर प्रॉब्लेम होईल. त्या गाडीने ओव्हरटेक केलं, त्या गाडीला जाऊ दे आधी. लांबपर्यंत लक्ष टाकलं, कोणी नाही आहे. तो टेम्पोवाला देखील बोलवते, जा बोलला, आपण जायचं यायचं, कारण की त्याला आपल्यापेक्षा दूरवर दिसतंय, वर बसलेला आहे तो आणि आपल्या पुढे देखील आहे. त्यांनी जर इंडिकेटर दिलं जाण्याचं तर नक्कीच आपण जाऊ शकतो. चुकूनही एकदम हार्ड एक्सलेशन वगैरे करू नका. जर गाडी जर मोमेंटममध्ये ठेवाल तर काही एक प्रॉब्लेम होणार नाही. इवन जर तुम्हाला मी सांगायला गेलो तर आपल्या मॅन्युअलपेक्षा मला ही AMT गाडी बरी वाटली वरती चढवण्यासाठी. काही एक त्रास झाला नाही, AC देखील चालूच होती काही प्रॉब्लेम. आता डाऊन हिल चालू होते तर काय केलं मी, आता डाऊन हिल चालू होत आहे तर मग ब्रेक करून जे ती स्पीड लोमध्ये डाऊन हिल जो आहे तो कव्हर करते. परंतु कधी कधी काय होतं, आता हे काय दोन तीनच हिल आहेत, परंतु कधी कधी उन्हाळ्याच्या टायमामध्ये आपण सतत काही वेळा डाऊन हिल सतत येत असतो आणि ब्रेकिंग खूप जास्त यूज करत असतो, तर अशा वेळेला ब्रेक आपले हिटअप होऊन ब्रेक फेल होण्याचे चान्सेस असतात. त्याच्या मी काय करतो, त्याच्यावेळी आपण इंजिन ब्रेकिंगचा यूज करतो आपल्या मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये, की आपण पहिला किंवा दुसरा गिअर जो आहे तो टाकून ठेवतो. मग अशा वेळेला आपण उतरणीवरती क्लच जो आहे तो दाबत नाही, आपण ब्रेकवरती गाडी जी आहे ती घेऊन येतो आणि इंजिन ब्रेकिंगमुळे जे आहे ते स्पीड जी आहे ती एक मेंटेन राहते. स्पीड जी आहे ती अजिबात वाढत नाही, का तर आपण लिमिट ठेवलेली असते, त्या सेकंड गिअरची एक पर्टिक्युलर स्पीड लिमिट आहे, त्याच्या पुढे काही ती गाडी जाणार नाही. तसंच जर आपल्याला ह्याच्यात करायचं असेल तर आपण इथे M मोड जो आहे तो वापरू शकतो. आता गाडी जी आहे ती तिसऱ्या गिअरमध्ये आहे. आता बघा पुढे डाऊन हिल जो येतोय, तर अशा वेळेला बघूया पुढच्या डाऊन हिल आहे एकदमच हळू. गाडी जी आहे ती स्पीड कमी केलं, बघूया गाडी गिअर कुठला टाकते, शिफ्ट करते. सेकंड गिअर केलं गाडीने आणि हळू झालो. आता हे सेकंड गिअरवरती गाडीने जे हे आहे आपलं वळण आहे तो पूर्ण केला. जर गरज नाही वाटत आहे मॅन्युअल मोडची तर अजिबात काही टाकण्याची गरज नाही आहे. परंतु जर वाटते आहे मॅन्युअल गिअरची गरज, पॉवर हवी आहे सडन वगैरे, तर अशा वेळेला आपण तो मॅन्युअल गिअर जो आहे तो वापरू शकतो. काही नाही, फक्त M जवळ ढकलायचं आहे आणि वर खाली वगैरे करायचं आहे. वर म्हणजे अप हिल आणि खाली म्हणजे डाऊन हिल. आता स्पीड कमी केली, गाडीने सेकंड गिअर केला, टर्न जो आहे तो आरामात पूर्ण केला, ब्रेक सोडून दिला आणि ॲक्सिलेटर दाबला. आणि अशा प्रकारे हा आपला संपूर्ण सफाळ्याचा घाट जो आहे तो पूर्ण झालेला आहे. AMT कारला काही एक प्रॉब्लेम मला तरी जाणवलेला नाही. हा घाट मला एक कठीण घाटापैकी एक मोजतो मी ह्याला, कारण की सडन वळणं आहेत, मागे फिरणारी वळणं आहेत, ते पण हिलमध्ये. त्यामुळे जरा मी कठीणमध्येच ह्याला मोजतो. गाडीतील लोकांना देखील मळमळायला लागतं ह्या घाटामध्ये, कारण की लगेच फिरणारी वळणं आहेत आणि वरचढ वळणं आहेत. नॅरो थोडासा रस्ता आहे, एकदम नाही नॅरो परंतु थोडासा नॅरो आहे. तर ह्यावर देखील या AMT कारला काही एक प्रॉब्लेम झालेला नाही. आणि आशा करतो तुम्हाला कळलेलं असेल की AMT कार जी आहे ती कशी आपल्याला ह्या हिली भागामध्ये ड्राईव्ह करायची आहे. तर मित्रांनो, अशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर लाईक आणि शेअर कराल, कमेंट कराल, तर त्यांनी मला मोटिवेशन मिळेल आणि असेच मी व्हिडिओज आणत राहीन. जर तुम्ही लाईक आणि कमेंट करणार नाही तर मला कळणारच नाही की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत की नाही आवडत आहेत. तर कृपया कमेंट करा आणि पुढील भागामध्ये कुठले व्हिडिओ हवे आहेत ते नक्कीच मला सांगा. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.